कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नगर आणि परिसराचा आढावा घेतलाय. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर भोसले यांनी कोरोना फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेत. तालुका स्तरावर काही प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. या यंत्रणांविषयी त्यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही मी आणि सीओ जिल्हा परिषद यांनी ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये जास्त संख्या आहे म्हणजे संगमनेर, कोपरगाव, राहता, पारनेर, श्रीगोंदा आणि नगर ग्रामीणमध्ये तर सगळीकडे आम्ही गेले 2-3 दिवस झाले आम्ही दौरा केला आणि त्याच्यामध्ये इन्सिडेंट कमांडर जो आहे तहसीलदार आणि त्यांची ती सगळी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आम्ही कार्यरत केलेली आहे आणि त्यांना गेअरअप केलेलं आहे की आता बाकीचं जर प्रमाण वाढत असेल तर बाकीची इतर कामं थोडंसं बाजूला ठेवून आता ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे. सर्वेलन्स आणि जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्याबद्दल त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या ठिकाणी आता ज्या CCC ज्या आहेत कोविड केअर सेंटर आणि DCSC ते कार्यान्वित केलेले आहेत. त्याचबरोबर जे आपण पोलिसांना अधिकार दिलेले आहेत की 200 रुपये दंड लावायचा, आपला दंड लावण्याचा काही हेतू नाही. आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता मास्क परिधान करून आणि सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याकरता आपला जास्त प्रयत्न आहे. त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये तालुका हेल्थ ऑफिसर, पोलीस अधिकारी, BDO, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी मी सगळ्यांशी संवाद साधलेला आहे आणि तशी यंत्रणा आम्ही कार्यान्वित केलेली आहे. जे हॉटेल्स 50% कॅपॅसिटीपेक्षा जास्त आहेत ते बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी लग्न कार्यालय आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी धाडी घालायच्या नाहीत तर त्याच्या अगोदरच बंदोबस्त ठेवलेला आहे. म्हणजे कोण 50 जाणार नाही, गर्दी होणार नाही अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये लोकांना आता परत एकदा जाणीव झालेली आहे की ते मास्क वापरू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं लॉकडाऊन वगैरे करण्याचा काही आमचा विचार सध्या तूर्त तर नाही. लस अजिबात संपलेलं नाही, लसीचा पूर्ण पुरवठा आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं 67% आपल्याकडं लसीकरण झालेलं आहे. म्हणजे साधारणतः जे बाकीच्या इतर व्यक्तींचं जे आहे म्हणजे 45 वर्ष आणि 60 वर्ष हे जवळजवळ 80,000 लोकांचं आपल्याकडं लसीकरण झालेलं आहे आणि हेल्थ वर्कर ह्यांचं 50,000 लोकांचं झालेलं आहे. म्हणजे 1,30,000 लोकांचं लसीकरण झालेलं आहे. लस कुठल्याही परिस्थितीमध्ये कमतरता नाही. त्याच्या प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.